नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांशिरोमणी भाडकर, वेलकम बॅक टू दी चॅनल. तर मित्रांनो, आज आहे गणपतीचा सेकंड डे आणि फर्स्ट डेमध्ये तुम्ही पहाटे आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं ते तुम्ही बघितलं असेल आणि आता आज आहे सेकंड डे, सेकंड व्हिडिओ. आणि आज तुम्हाला काही मी गणपती दाखवणार आहे पुण्यातले, माझ्या जवळपासच आहे, स्टार्टिंगचे जे आहे पडतात मला ते. आणि मी खरं तर आता सध्या तरी पुण्यामध्येच आहे, मला काही ऑफिसला काही सुट्टी मिळाली नाही त्यामुळे मी गावी जाऊ शकलो नाही. तर मला माझ्या भावाने म्हणजे फोटो पाठवले आहेत गणपतीचे, तर बघा. गावी असा बाप्पा माझा बसलेला आहे आणि आता जरा जाऊया आपण बाहेर आणि बघूया नवीन गणपती, नवीन देखावे आणि या वेळेस काय काय नवीन वेगवेगळं चालवलं, कारण की मध्यंतरी मागे लॉकडाऊन होतं त्यामुळे काय गणपतीला गणपती काय नीट म्हणजे गणपती सगळे घरगुतीच बसले, सार्वजनिक काय बसवता आले नाही. यावेळेस एकदम असं जोरात आहे तर तुम्हाला दाखवतो, तर चला. ओके, तर मित्रांनो, पहिला गणपती आपण बघितला आहे श्रीमंत धारेश्वर आणि आता आपण पुढचे गणपती बघणार आहोत. ओके, तर मित्रांनो, आता दुसरा गणपती आपण बघायला आलो, धारेश्वर फाट्यावरच आहे हा, धारेश्वर फाट्यावर आहे या ठिकाणी, पुरे गणपती म्हणून याची ओळख आहे. इकडनं असं एंट्रन्स आहे या ठिकाणी, इकडनं आत आहे, इकडनं बाहेर आहे, काढू आहे. त्यानंतर त्यांनी हे क्षेत्र केदारनाथ धाम यांचं प्रतिकृती इथे उभारलेली आहे. तर घेऊया दर्शन आपण आता. गावातील हा गणपती, त्यांनी बरोबर केदारनाथची प्रतिकृती साकारलेली आहे त्यांनी. आणि आता बघूया नेक्स्ट गणपती पुढचा, तर चला.
हे म्हणलं तरुण मित्र मंडळ, या यांचा गणपती हा होता आणि आता नेक्स्ट बघूया पुढे कुठला गणपती आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं कसे गणपती आणि कसे देखावे केलेले आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून चांगले आणि एकदम भारी असे देखावे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.